संपूर्ण जगात सध्या ज्या जीवघेण्या रोगाने सर्वांचे जगणे मुश्किल केले आहे, असा भयंकर रोग म्हणजे नॉवेल कोरोना व्हायरसमुळे देशातील संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे। अशा परिस्थितीत दरवर्षी लाखोंच्या संख्येत साजरा होणारा पंढरपूरचा आषाढी सोहळा यावर्षी मात्र अडचणीत होता, परंतु सरकारने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्रातील काही ठराविक पालख्यांनाच आषाढी वारीकरिता परवानगी दिली असून यामध्ये महाराष्ट्रातील फक्त 9 पालख्यांनाच समावेश आहे। आनंदाची बाब अशी की या 9 पालख्यांमध्ये विदर्भातील फक्त एकाच पालखीला परवानगी मिळाली आहे, ती म्हणजे विदर्भाची पुरातन राजधानी असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील आई रुक्मिणीच्या पालखीचा होय। या पालखीचे दिनांक 30 जून रोजी कौंडण्यपूर येथून पंढरपूरसाठी प्रस्थान झाले असून त्यापूर्वी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले। यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर्षीचा पालखी सोहळ्यासंदर्भात आरसीएन प्रतिनिधींशी संवाद साधला। संपूर्ण देश सध्याच्या भयंकर आणि जीवघेण्या रोगाने त्रासलेला आहे, ज्याने सगळ्यांचे जगणे मुश्किल आहे। असा जीवघेणा रोग म्हणजे कोरोना, याने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगात एक प्रत्येक माणसांमध्ये मृत्यूचा धाक निर्माण केला आहे। अशा भयंकर रोगाच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने यावर्षीचा पंढरपूर सोहळा फक्त 9 पालख्यांच्या उपस्थित करण्यास ठरवलं आणि या 9 पालख्यांमध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूरतील रुक्मिणीच्या मातेच्या पालखीला मान मिळाला। या पालखीला मान मिळण्याकरता आमदार यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न, त्यानंतर संपूर्ण वारकरी वर्गाचे प्रयत्न राहिले। याकरता या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर जाणून घेऊया, काय सांगाल ते? आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की पश्चिम महाराष्ट्रातील पालख्यांची पहिली घोषणा झाली होती। आई रुक्मिणीची पालखी पौराणिक पालखी आहे आणि 425 वर्षाच्या आधीचा इतिहास या पालखीला आहे। कौंडण्यपूर देवस्थान हे पंढरपूर देवस्थानपेक्षाही पौराणिक आहे, ही वास्तविकता आहे आणि आई रुक्मिणीच्या पालखीशिवाय आषाढी एकादशी पूर्ण होऊ शकत नाही। रूढी परंपरा आहे की आषाढीला आई जातात आणि कार्तिकेला विठोबा या ठिकाणी येतात आणि त्या अनुषंगानं या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। कॅबिनेटमध्ये हा विषय ज्यावेळेला मी मांडला त्यावेळेला पूर्ण कॅबिनेटनी, बाळासाहेब थोरातांनी, अजितदादांनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी एका मिनिटात हे सगळं मान्य केलं, म्हणजे काही बरोबर आहे, तुमचं दुर्लक्ष झालं असेल, पण त्या सगळ्यासुद्धा आम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित करतो आणि आई रुक्मिणीची पालखी गेलीच पाहिजे आणि त्या अनुषंगानं ह्या सगळ्या यावर्षी संपूर्ण लाखोंच्या संख्येत साजरा होणारा पंढरपूर आषाढी सोहळा यावर्षी फक्त 9 पालख्यांच्या उपस्थित साजरा होणार आहे, त्याबद्दल काय संपूर्ण वारकरी वर्गामध्ये? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महामारी आहे आणि आजही आपले जे वारकरी इथून जातात आहेत, 20 लोकांची सूची त्या ठिकाणी आम्ही काढलेली आहे, जे लोक जातात आहेत ते देखील पूर्ण टेस्ट वगैरे करून सगळ्यांचे स्वॅब घेण्यात आले, सगळ्यांचे स्वॅब त्या ठिकाणी निगेटिव्ह आलेले आहेत आणि सगळी काळजी आपल्याला घ्यावीच लागत आहे। ही काळजी, संकट आलेलं आहे, आपत्ती आलेली आहे, त्या आपत्तीला आपण सामोरे जाताना काळजी घेतली। धन्यवाद सर। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान असताना कौंडण्यपूरच्या पालखीला जो मिळालेला मान आहे त्या मानासाठी आमदार यशोमती ठाकूर, संपूर्ण वारकरी वर्ग आणि मंदिर कमिटी या सर्वांनी अथक प्रयत्न केले आणि या प्रयत्नातून आजपुरीची पालखी या ठिकाणी पंढरपूरकरता मार्गस्थ होत आहे। अक्षय पुंडेकरसह पवारपट आरसीएन न्यूज। 425 वर्षांची परंपरा असलेल्या माता रुक्मिणीच्या पालखीमुळे पंढरपूरचा आषाढी सोहळा अपूर्ण आहे असा वारकऱ्यांचा भाव आहे, म्हणून माता रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जावी यासाठी महाराष्ट्रातील वारकरी संघटनांनी सुद्धा अथक प्रयत्न घेतले। या संदर्भात संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने हरिभक्त पारायण गणेश महाराज शेटे व हरिभक्त पारायण संजय महाराज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। सर्वांना जाणं शक्य नव्हतं, पण मानाच्या आता या 9 पालख्यांचा त्यात सहभाग झालेला आहे। 20 वारकरी आहेत, पण इतर जे वारकरी घरी आहेत त्यांनी नाराज होण्याची काही गरज नाही, आपण एक मानस्वारी करूया। कारण की पांडुरंग परमात्मा कणाकणात व्यापक आहे, विठ्ठल जलिस्थळी भरला तिथं खाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल या न्यायाने परमात्मा कणाकणात व्यापक आहे, म्हणून आपण वारीचे नियम घरीच करूया। या ठिकाणी पंढरपूरला जात असताना या वेळेला कोरोना महामारीच्या माध्यमातून या ठिकाणी थांबलेला होता, वारकऱ्यांच्या मनामध्ये आस्था होती, इतर कुणी संस्थांनी पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये यशोमती ताईंनी सुद्धा फार मोठा असा
सिंहाचा वाटा मोलाचं सहकार्य आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. आज या ठिकाणी कौंडण्यपूर धामामधून श्री संजय महाराज ठाकरे ग्रामस्थ वारकरी आणि आई रुक्मिणी मातेचा सेवक म्हणून पंढरपूरला या ठिकाणी जातोय. श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथून पालखी निघाल्यानंतर श्री अंबिका देवी संस्थान या ठिकाणी मंदिर अध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज पाचसे व नरेंद्र महाराज पुरी यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले व त्यानंतर पालखी गावाच्या शिवारावर आल्यानंतर तिथे सर्व वारकऱ्यांनी आई रुक्मिणीच्या पालखीला निरोप दिला. यावेळी 20 वारकऱ्यांसोबत शिवशाही बसने पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व वारकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अध्यक्ष नामदेवराव अंबाडकर यांनी आरसीएन प्रतिनिधींशी संवाद साधला. दरवर्षी होणारा आषाढी सोहळा मोठा भक्तिभावाने होत होता आणि असंख्य भाविक पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक बाकीच्या स्टेटमधले सुद्धा भाविक मोठ्या उदर अंतकरणाने भक्तिभावाने त्या सोहळ्यात सहभागी होत होते. परंतु आता अकस्मात आलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळं हा सोहळा लिमिटेड होत आहे आणि शासनाने सर्वपरीने विचार करून आपल्याला परमिशन दिलेली आहे आणि त्या दृष्टीनं आपली ह्या पादुका सोहळा जात आहे. यात आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. या सोहळ्याला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या समवेत अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ पूजा संदीप आमले, पंचायत समिती सभापती सौ शिल्पा रवींद्र हांडे, तहसीलदार वैभव फरतारे, सरपंच सौ रुचिता पंढरी चव्हाण यासोबत विदर्भातील वारकरी संघटनांचे पदाधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथील सर्व पदाधिकारी, श्री अंबिका देवी संस्थान येथील पदाधिकारी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व वारकरी भाविक भक्त उपस्थित होते. या पालखी सोहळ्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कुर्हा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जाधव व PSI ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी केले.